दरम्यान दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मधलं हे तापलेलं वातावरण निवळावं म्हणून त्र्यंबकेश्वर मधल्या नागरिकांनी आता पुढाकार घेतलाय. नगर परिषदेमध्ये मंदिराचे पुजारी, विश्वस्त, नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे संदलचे आयोजक आणि मुस्लिम बांधव यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वरची बदनामी होऊ नये आणि त्र्यंबकेश्वर मधला जातीय सलोखा कायम राखला जावा या संदर्भात चर्चा करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून या घटनेमुळे त्र्यंबकेश्वरचं वातावरण ढवळून निघालंय आणि या वातावरणाचा कोणताही परिणाम शहराच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी शहरामधल्या सगळ्या प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन एक बैठक घेतली ज्यामध्ये दोन्ही समाजाच्या लोकांचाही समावेश होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.